जेव्हा राजकीय दृष्ट्या आपण आपला आपलं इम्प्रेशन समाजावर पाडू शकत नाही, तेव्हा दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये भांडण लावून आपल्या मतपेट्या भरून घेण्याचा काही जणांचा प्लॅन असतो आणि तो प्लॅन ह्या सरकारचा दिसतोय असं माझं मत. चौकशी होते आहे, सकाळपासून आम्ही हेच सांगतोय की सत्याचा विजय होईल, त्यांना लवकरच ते सुटतील, ते लवकरच सुटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही सगळे इथे आतुरतेने त्यांची वाट बघतो. मला वाटतं की ह्या शासनाला महाराष्ट्रात दंगल घडवण्याची प्रचंड इच्छा निर्माण झालेली आहे. जेव्हा राजकीय दृष्ट्या आपण आपलं इम्प्रेशन समाजावर पाडू शकत नाही, तेव्हा दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये भांडण लावून आपल्या मतपेट्या भरून घेण्याचा काही जणांचा प्लॅन असतो आणि तो प्लॅन ह्या सरकारचा दिसतोय असं माझं मत. मीरा भाईंदर हे ठाणे जिल्ह्यात आहे, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, मुख्यमंत्र्यांनी भेट पण नाही दिली दंगल झालेल्या परिस्थिती म्हणजे भागाला. अरे त्यांनी भेट द्यायला हवी होती, शांततेचं आव्हान करायला हवं होतं, काही नाही. म्हणजे तिथले एक स्थानिक आमदार म्हणते, कोण एखादा सामान्य कार्यकर्ता काही बोलून गेला असता तर समजलं असतं बाई जा, आणि ती पण एक स्त्री की आम्हाला 5 मिनटं द्या मग आम्ही हेलन दाखवतो. काय चालू आहे, प्रकार काय चालू आहेत? मी दोन्ही समुदायांना आव्हान करतोय, ह्यांना बळी जाऊ नका, ह्यांची घरं जळणार नाहीत, जळणार ती गरीब माणसांची घरं, तोडली जाणार ती गरीब माणसांची घरं, त्यात हिंदू असो नाही तो मुसलमान, मरतात ते गरीबच. हे जे तुम्हाला लढवत असतात ते कधीच मरत नाहीत, त्यांच्या घरचे कधीच मरत नाहीत, त्यांची कधी घरंही जाळली जात नाहीत. त्यामुळे तुमच्या माध्यमातनं मी मीरा भाईंदरमध्ये आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं. मीरा भाईंदरचं नयानगर किंवा मीरा भाईंदरच्या नयानगरच्या बाजूला असलेली विविध समाजांच्या वस्त्या त्याच्यामध्ये कधीच तणाव निर्माण झाला नव्हता, अचानक काय झालं? आणि हा जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये असा तणाव निर्माण होताना दिसतोय. काही ठिकाणी सक्षम नेतृत्व असल्यामुळे आपण ते दाबून घेऊ शकतो किंवा त्याच्यातलं हे हवाच काढून टाकतो, पण जिथे त्यांना हवंच आहे, करण्याची इच्छाच आहे, तिथे तुम्ही काही करू शकत नाही. हा सरकार जे करत आहे ते अतिशय अयोग्य आहे, ह्याच्यातनं महाराष्ट्रात आग लागेल आणि सरकारला विनंती आहे की आग लावण्याचे धंदे सरकारचे नसतात. मराठा ओबीसी आग लावायची काय गरज नाही ना, काय गरज आहे तुम्हाला? दे घरं म्हणजे प्रत्येक गावामध्ये दोन गट पाडून प्रत्येक दोन गटामध्ये वैमनस्य तयार करायचं, ते पण सरकारने, काही योग्य नाही. जाती धर्मामध्ये पडून त्यांच्यामध्ये वैमनस्य करणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं, आणि महाराष्ट्र पेटवण्याचं पाप या सरकारने आपल्या माथ्यावर घेऊ नये.